आणि पोहोचला काय म्हणतो? आम्हाला अतिशय आनंद आहे की महालक्ष्मी अंबाबाईच्या नगरीमध्ये प्रधानमंत्री मोदी या ठिकाणी येत आहेत, त्यांची भव्य सभा होणार आहे. लोकांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती की या ठिकाणी ही सभा झाली पाहिजे, आणि त्यामुळे एक विशेष विनंती माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील पी एम साहेबांना केली आणि त्यांनी ही सभा दिली आहे. आणि मला विश्वास आहे की जनतेचा आशीर्वाद हा कोल्हापूर असो की महाराष्ट्रातला कुठलाही भाग असो मोदीजींना मिळणार आहे. शेतकऱ्यांचा आणि खरं तर कांद्याचा विषय आता या ठिकाणी उपस्थित केला होतोय. याच निर्यातीवरून देखील विरोधक टीका करताना पाहिलं. आता निर्यात जी उठवलेली आहे ती देखील कमी प्रमाणात आहे, ती पूर्णच निर्यात बंदी जी अशी टीका करतात, ती म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांद्या निर्यातीचा जो निर्णय असा आहे की निर्यात बंदी झाल्यानंतरही सातत्याने केंद्र सरकारने कांद्याची खरेदी केली आणि दरवेळेस निर्यातीची लिमिट ठरवून वारंवार निर्यातीची परवानगी देखील दिली, आणि आता तर खूप मोठी परवानगी या ठिकाणी दिलेली आहे. विरोधकांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही आहे, आपला एक मुद्दा संपला याचं दुःख आहे त्यांना, शेतकऱ्यांना भडकवता येणार नाही याचं दुःख आहे. त्यामुळे खरं तर त्यांनी आनंद व्यक्त करायला पाहिजे होता की बाबा आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होणार आहे. त्यांनी आनंद नाही व्यक्त केला, ते दुःख व्यक्त करतायत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही, त्यांना केवळ राजकारण करायचं. नरेंद्र मोदी यांच्या पद्धतीने टीका केलेली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देणं धोक्याचं आहे असं म्हणतात. शरद पवारांकरता धोक्याचं आहे ते, म्हणजे त्यांच्या पक्षाकरता धोक्याचं आहे. त्यांचं जे काही आता सगळं त्यांच्या पक्षाची जी परिस्थिती आहे त्याच्याकरता धोक्याचं आहे. त्यामुळे त्यांनी वैयक्तिक म्हटलेलं आहे. महाराष्ट्राकरता देशाकरता तर मोदीजींनी जे केलंय ते देशाने पाहिलं, म्हणूनच देश त्या ठिकाणी आपल्याला मत देतोय. तीन दिवसांमध्ये सात सभा जे आहेत ते नरेंद्र मोदी साहेबांच्या असतात. काय तीन दिवसांमध्ये सात नरेंद्र मोदींच्या सभा होत्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात वेळ जो आहे तो महाराष्ट्रासाठी मोदींनी काढला. मागच्याही वेळेस दिल्या होत्या, जिथे जिथे आता सभा होत आहेत तिथे तिथे मोदीजींनी मागच्या वेळी दिल्या होत्या. एखाद दुसरा वेन्यू बदललेला आहे, पण जेवढ्या सभा मागच्या वेळेस झाल्या किंवा 14 झाल्या तेवढ्याच सभा याही वेळेस होत आहेत. फक्त नेहमी सभा ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या करत असताना एका दिवशी 2 किंवा 3 सभा ते करत नव्हते, यावेळेस मात्र एका दिवशी 2 किंवा 3 सभा झाल्या. कोल्हापुरातल्या सभेवरून देखील एक सवाल उपस्थित केला जातोय की कोल्हापुरातल्या शाहू छत्रपती महाराजांच्या विरोधात जी सभा मोदींनी घेतली ही महाराष्ट्र कधीही विसरणार नाही अशा पद्धतीची टीका राऊत देखील करतो. कोण संजय राऊत? काय त्यांचं काय आहे? काही प्रतिक्रिया देण्याला एक व्यक्ती आहेत? काही बोलता तुम्ही? सर, जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे आणि जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे, लवकरच त्याची अनाउन्समेंट होणार आहे.